तर तो निवडणूक कशाला लढवतोय? स्वतःला वाचवण्यासाठी, धनसंपत्ती वाटवण्यासाठी. भाजपचे जे अपक्ष आमदार आहेत, आमदार उमेदवार आहेत, ते कशाला निवडणूक लढवत आहे? फक्त त्याला हरवण्यासाठी. आणि मी कशाला निवडणूक लढतोय? तर जनतेसाठी. मी निवडणूक कशासाठी लढवतोय? जनतेसाठी. या शहरामध्ये जे काम झालेली नाही त्याला पूर्ण आपल्याला पुढील 5 वर्षात करायची आहे. मग ते टॉल हटवायचं आहे, रेल्वे आणायचं आहे, घनकचऱ्याचा टॅक्स काढायचा आहे, पाणी वाढून द्यायचं आहे, कोर्टची बिल्डिंग सुरू करायची आहे, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचं काम पूर्ण करायचं आहे, रोजगार या शहरामध्ये उपलब्ध करून द्यायचा आहे. मी या शहरामध्ये रोजगार व्हावं म्हणून आयटी पार्कची तयारी केली होती, या लोकांनी काढून टाकली आणि तिथे रेसिडेन्शियल झोन आणि कमर्शियल झोन करून टाकलं 5 वर्षामध्ये. आम्ही जी आरक्षण तयार केली होती 385-86, त्यापैकी 50 ते 60 आरक्षण बहुमताच्या आधारावरती सरकारला हाताशी धरून त्या लोकांनी हे आरक्षण बदलू करून टाकले. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल, प्लेग्राऊंडचे आरक्षण काढून त्या ठिकाणी कमर्शियलायझेशन या लोकांनी केलं. मागील पाने हा शहर माझा परिवार आहे आणि माझ्या शहर आणि माझ्या परिवारावरती जेव्हा आज येते, जेव्हा अडचणमध्ये परिवार सापडतो, त्यावेळी माझं कर्तव्य आहे की त्या परिवाराला अडचणमधनं बाहेर काढणं. आणि म्हणून मी ही निवडणूक लढवत आहे. येत्या 21 तारखेला आपल्या सगळ्या लोकांनी, माझी विनंती आहे की कोणतीही दिशा इकडे तिकडे न करता कृपया करून हाताच्या पंजावरती बटन दाबून मला बहुमताने विजय करा. आणि या शहरातला ज्या भ्रष्टाचार आणि अन्यायाच्या विरोधामध्ये मी लढाई हातात घेतली आहे त्याच्यामध्ये सामील व्हा आणि मला बहुमताने विजय करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.